तर मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारल्याच्या घटनेवर राज ठाकरे यांच्याकडून रोष व्यक्त करण्यात आलाय. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही तसे ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे असेही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे काय म्हणालेत आपल्या ट्विटमध्ये ते आपण पाहूया. मुंबईत मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला ती मराठी आहे आणि म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वगैरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं हा प्रकार माहिती नाही, त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे. काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झाला तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरू राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे. राज ठाकरे मनाचे अध्यक्ष.